देशात कोरोनाचं संकट आलं आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग बंद आहेत. कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट येणार आहे. ते आलेलं आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. हे कोरोनाचे परिणाम 1 ते 2 वर्ष जाणवतील असं भाकीत शरद पवार यांनी केलं आहे. दुसरं एक मोठं संकट जे येतं आहे की युग घातलेलं आहे की आलेलं आहे आणि ते संकट म्हणजे अर्थकारणावर झालेला विपरीत परिणाम. आज अर्थकारणावर विपरीत परिणाम झालेला आहे याच्यामध्ये काही शंका नाही. शेती असो, त्या शेतीत जे पिकलेलं आहे त्याला बाजारपेठेला मर्यादा आल्या. आता मुंबईसाठी APMCची बाजारपेठ काही दिवसासाठी उघडण्याचा निर्णय घेतला, त्याचा उपयोग होईल. पण सबल राज्याचा विचार केल्याच्या नंतर आज शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली जे काही असेल उपज आज त्याला मार्केट मिळण्याच्यासाठी फार अडचण येते. अनेक ठिकाणी आपलं हातात आलेलं पीकसुद्धा सोडून देण्याच्या उद्याची खबरदारी दुर्दैवानं शेतकऱ्याला घ्यावी लागते. म्हणजे फार मोठ्या संकटात आलेली आहे. उद्योग बंदच आहेत, त्यावर त्याचाही परिणाम फार मोठा झालेला आहे. त्याचे व्याज वाढते, कामगारांची जबाबदारी वाढते, उत्पन्न नाही आहे. त्याशिवाय एक आणखी मोठं संकट पुढे येऊ घातलेलं आहे, म्हणजे बेकारी बेरोजगारी. आणि ह्या बेरोजगारीचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढेल अशा प्रकारचं चिन्ह दिसत आहे. आणि त्यासाठी आपल्याला कुठली खबरदारी घ्यायची. आता लवकरच मे महिना येईल आणि मे महिन्यामध्ये नेहमीच आपल्याकडे पिण्याचे पाणी आणि तत्सम गोष्टीच्या संबंधीची कमतरता पडत असते. आणि ती कमतरता न येईल याची खबरदारी नेहमीच राज्य सरकारची यंत्रणा, जिल्हा परिषदेची यंत्रणा, गावोगावच्या पंचायती या सगळ्या पूर्णपणाने खबरदारी घेत असते. आता आपलं सगळं लक्ष कोरोनावर असल्याच्यामुळं पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उद्याच्याला त्या बाबतीतसुद्धा ही आपल्याला काळजी निश्चितपणाने घ्यावी लागेल. आणि ही जी दुसऱ्या संकटाची जी स्थिती दिसते त्या संकटालासुद्धा सामोरं जायला आपल्याला तयारी करावी लागेल. हा एकंदर जो कोरोनाचा जो परिणाम आहे हा काही महिना दोन महिन्यापुरता नाही, कदाचित वर्ष दोन वर्षसुद्धा त्यातनं आर्थिक संकटातून बाहेर निघायला आपल्याला निश्चितपणानं वेळ हा लागणार आहे.